नमस्कार अभ्यासक मित्रमित्रांनो मी सुमित तट्टे अकॅडमीवरती तुमचं स्वागत करतोय सर्वांचीच राज्यसेवा तरी परीक्षेची तयारी ही जोरातच चालू असेल यामध्ये एक छोटसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या एम पी एस सी शॉर्ट्सच्या माध्यमातून मी करतोय आपल्याला माहिती आहे की विज्ञान हा जो विषय आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि राज्यसेवेमध्ये याचा आवाका तर भरपूरच जास्त आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी करतोय की विज्ञानाची तयारी करताना नेमके जे महत्वाचे टॉपिक्स आहेत लास्ट मोमेंट टॉपिक्स जे आहेत हे प्रकारे करायचे आणि संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा हे फार थोड्या वेळामध्ये तुमच्यासाठी डिस्कस करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बाजूला जो बेलशेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये सोबतच तुम्हाला काही एमसी क्यूसुद्धा आपण बघणार आहोत ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात माझं छोटंस इंट्रोडक्शन मी सुमित तट्टे अनअकॅडमीवरती स्टार व्हेरीफाईड आणि प्लस एज्युकेटर आहे आणि माझ्या माध्यमातून सध्या बरेचसे प्लस कोर्सेससुद्धा राबवले जाते आणि सायन्स रिलेटेड येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी त्यापूर्वी एक बॅच कोर्स जी आहे या बॅच कोर्समध्ये सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आहे हा जो एक संपूर्ण कोर्स असणार आहे ज्यामध्ये संपूर्ण सायन्सची तयारी आपण करणार आहोत कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना पहिले त्याचा सिलेबस जो आहे किंवा अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर राज्यसेवेमध्ये जनरल सायन्स राज्यसेवेचा सा सिलेबस पेपर वनचा आपण जर बघितला तर जनरल सायन्स एवढंच फक्त आयोगाने म्हटलं आहे त्याचं थोडाफार एक ॲनालिसिस आपण पुढे ज्यावेळी करतो तर ॲनालिसिस करताना काही बाबींवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे जसं दोन हजार बारा ते दोन हजार पर्यंत आतापर्यंत जे आलेले प्रश्न आहेत त्यांची संख्या जवळपास चौदा ते वीसच्या दरम्यान ही प्रश्नांची संख्या आहे विज्ञान या विषयावरती बघा लक्षात घ्या चौदा ते वीस प्रश्न आलेले आहे आणि हे प्रश्न मोस्टली चालू घडामोडींवरती अवलंबून असतात बऱ्याचशा प्रश्नांमध्ये पर्यावरण हा सुद्धा सायन्समध्येच इन्क्लूड होतो बरेच वेळा आणि एक ट्रेंड असा आलाय की जे फिजिक्समधले जे आहेत किंवा भौतिकशास्त्रामधील गणित किंवा न्युमरिकल्सवरती भर जो आहे तो वाढत चाललेला आहे दर परीक्षेमध्ये जो आहे तो न्युमरिकल्सवरती भर हा वाढतोय मग विज्ञान विषयाची तयारी करताना विज्ञान विषयाचे भाग कुठले कुठले आहेत हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल पहिला जो पाठ आहे तो म्हणजे भौतिकशास्त्र यामध्ये कुठल्या घटकांना महत्व द्यायचं ते समजून घ्या विज्ञानामध्ये जर पहिले भौतिकशास्त्रामध्ये भौतिकशास्त्राचे जे कन्सेप्ट आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे सोबतच गणित जो एक ट्रेंड आपण बघतोय न्यूमरिकल्स ज्याला आपण म्हणतो हे गणितं वाढतायत फार अशी कठीण गणित येत नाही जी काही सूत्र आपल्याला दिलेली आहेत या सूत्रांच्या मदतीने किंवा जे महत्वाचे क्वांटिटीज काढायचे आहेत यासाठीचे न्यूमेरिकल्स आहेत फक्त सूत्र आपल्याला माहिती पाहिजे त्यामध्ये आकडे टाकायचे सोपं कॅल्क्युलेशन त्यामधून उत्तर निघणार आहे म्हणून भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना न्युमेरिकल्सला विसरू नका भरपूर म्हणजे पूर्णपैकी पूर्ण मार्क पूर्ण पार जे याच्यामध्ये मिळू शकतात दुसरा जो घटक आहे तो म्हणजे रसायनशास्त्र यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात तर सामान्य रसायने पिरोडिक टेबल जो आहे तो एक महत्त्वाचा आहे टेबल टेबलवरती बरेचसे प्रश्न येतात रासायनिक अभिक्रिया बऱ्याच प्रश्नांचा जे आपण अनालिसिस केलं त्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया आले या आलेल्या आहेत तर या रासायनिक अभिक्रियांचा सुद्धा अभ्यास आपल्याला असायला हवा आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे जीवशास्त्र जीवशास्त्राचं जीव जे वर्गीकरण होतंय ते वनस्पतीशास्त्र बॉटनी ज्याला आपण म्हणतो प्राणीशास्त्र झुलॉजी आणि आरोग्यशास्त्र हायजीन ह्युमन हायजीन या आरोग्यशास्त्रावरती तर खूप प्रश्न जे आहेत ते आयोग विचारतं आणि करंटशी रिलेटेड हा पार्ट आहे आरोग्यशास्त्राचा जे कुठले साथीचे रोग किंवा व्हायरसेस येतात त्यावरती प्रश्न यावरती कन्फर्म हा असतो मग आता ही तयारी करताना कुठले टॉपिक्स जे आहेत ते आपण बिलकुल करायलाच हवे हे टॉपिक आपल्याला सोडायचे नाही आहेत प्रायोरिटीने हे टॉपिक तुम्ही अभ्यासाला घ्या जे विज्ञान विषयासाठी अतिमहत्वाचे भाग आहेत ते आपण समजून घेणार आहोत यासाठी कुठली पुस्तकं लागतील आणि यावरचे काही एम सी सुद्धा तुमच्यासाठी मी घेणार आहे आणि एक्स्ट्रा सी क्यूसाठी एक जी पी डी एफ आहे ती सुद्धा तुम्हाला मिळेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल भौतिकशास्त्र विषय ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी याच्यामध्ये मस्त डू टॉपिक्स जे आहेत ते म्हणजे गती व गतीविषयक गतीव, नियम विद्युत आणि चुंबकत्व यावरती एक ना एक प्रश्न जे आहे विद्युत आणि चुंबकत्व ती एक ना एक प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये बघायला मिळतो कार्य ऊर्जा शक्ती यावरती आणि यावरती जे आहे तुम्हाला गणित सुद्धा जे आहे ते दिसतील यावरती गणित बरेच बनतात त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो करायचाच आहे उष्णता आणि ध्वनी प्रकाश भिंग व आरसे या टॉपिकमध्ये भिंग व आरसे सुद्धा प्रत्येकच परीक्षेमध्ये जे आहे तुम्हाला एक ना एक गणित किंवा भिंगांवरती किंवा आरशावरती आलेलं उदाहरण तुम्हाला नक्की दिसणार आहे या सर्व टॉपिकवरची गणित सुद्धा महत्वाची आहे गणितं फार सिम्पल असणार आहे करायचं काय तर गणितांची जी सगळी सूत्र आहेत ज्याला फॉर्म्युलीज आपण म्हणतो हे सूत्र तुम्हाला एका ठिकाणी लिहून ठेवायचे म्हणजे प्रत्येक टॉपिकचं जे आहे ते रिव्हिजन हे फास्ट ट्रॅकमध्ये होऊ शकतं जो रसायनशास्त्र भाग आहे या रसायनशास्त्रामध्ये अणु आणि द्रव्याचं स्वरूप आवर्त सारणी खूप महत्वाचं दर एक्झाम मध्ये जे सारणी ज्याला पिरियडिक टेबल आपण म्हणतो या पिरडिक टेबलवरती प्रश्न तुम्हाला दिसेल धातू अधातू आणि त्याची संयुगे आवर्त सारणीच्या माध्यमातूनच तुम्ही मेटल नॉन मेटल अँड इट्स प्रॉपर्टीज हा अभ्यास करायचा आहे काही रसायने काही स्पेशल रसायने जसं एक वेळी प्रश्न विचारण्यात आला होता की डेटॉलमध्ये केमिकल कॉम्पोजिशन काय असतं डेटॉलमध्ये कुठला घटक असतो तर जी कॉमन रसायने आहे याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि पर्यावरणाशी संदर्भातील सुद्धा रसायनशास्त्र जे रसायने आहे पर्यावरणात काय इफेक्ट करतात ते आपल्याला बघायचं आहे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत ज्याला केमिकल रिएक्शन आपण म्हणतो कॉमन केमिकल रिएक्शन याबद्दलची माहिती या, या टॉपिकमध्ये तुम्हाला करून ठेवायची आहे तर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये पेशी सजीवांचं वर्गीकरण इथे तुम्ही बघत असाल स्टार मार्क केलेलं आहे तर सजीवांचे वर्गीकरण वरती खूप मोठा टॉपिक आहे आणि एक ना एक प्रश्न मिनिमम वन क्वेश्चन देअर इज ऑन दिस टॉपिक तर हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला करायचाच आहे सजीवांचं वर्गीकरण सूक्ष्मजीव हा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता मानवी शरीर रचना माणसाचं शरीर आणि त्याच्या शरीर रचना आहे शरी आणि विविध संस्था जसं पचन संस्था रक्ताभिसरण संस्था संस्था या विविध संस्था तसंच जे मानवी अंग आहेत किंवा सेन्सोरी ऑर्गन्स जे आहेत या सेन्सरी ऑर्गनवरती एक ना एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे त्यामुळे मी तुम्हाला हे जे सगळे टॉपिक सांगतोय हे टॉपिक करायचेच आहेत या टॉपिकला सोडायचं नाही आहे याच्यामधून तुम्ही सायन्समध्ये मोर दॅन नाईन्टी पर्सेंट जो आहे तो स्कोअर करू शकता मानवी आरोग्य आलेले रोग साथीचे रोग त्यावरती उपचार पोषण द्रव्य कुठली आहेत यावरती प्रश्न आणि सायन्समध्ये सध्या जो जास्त घटक कुठतोय तो, तो म्हणजे जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे सोबतच बायोलॉजी आणि इतरही विषयांमध्ये जे आहेत जसं केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये चालू घडामोडीशी संदर्भातील काही शोध वगैरे हो असतील तर त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला असणं अपेक्षित आहे यासाठी महत्वाची पुस्तकं कुठली तर मी सगळ्यात जास्त सांगेल की तुम्ही रेफर करा शालेय क्रमिक पुस्तक सायन्सची पाचवी ते दहावी पर्यंतची मोस्ट रेफर्ड बुक्स हीच आहेत तसंच चालू घडामोडी आणि पर्यावरणशास्त्राच्या ज्या घडामोडी आहेत त्या अभ्यासाच्या आहेत जर तुम्हाला सायन्सचं सा पुस्तक करायचं असेल तर सचिन सरांचं सायन्सचं सा पुस्तक एक चांगलं पुस्तक आहे इंग्लिश मिडियम मध्ये लुसेंट जनरल सायन्स जे आहे ते पुस्तक चांगलेलं आहे ही पुस्तकं आणि शालेयक्रमिक पुस्तकं जी आहे पाचवी ते दहावीची सायन्स कॉन्सेप्ट क्लिअरिंग आहेत एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता पर्यावरणशास्त्राला सुद्धा तुम्ही सायन्समध्ये कन्सिडर करू शकता त्यासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक चांगलं पुस्तक आहे आणि ज्या चालू घडामोडीमध्ये काही शास्त्रज्ञ आहेत आणि सोबतच जे काही नोबेल पारितोषिक का आता डिक्लेअर झाले आहेत त्याचा एक चार्ट तुमच्याकडे असू द्या ज्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता काही प्रश्नोत्तरे आपण बघूया की कशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमची तयारी करायची पहिलं विधान खालीलपैकी कोणते विधान हृदयाच्या ध्वनी संदर्भात बरोबर आहे प्रश्न बघा हृदयाच्या ध्वनी संदर्भात म्हणजे मानवी शरीरचनेवरती आलेला प्रश्न हृदयांतर्गत रक्त प्रवाहामुळे हृदय ध्वनी उत्पन्न होतो हृदयाभयावर येणाऱ्या रक्तप्रवाहामुळे हृदयध्वनी उत्पन्न होतो हृदयाच्या झडपा उघडणे आणि बंद होणे यामुळे ध्वनी उत्पन्न होतो तर सामान्य ध्वनींना मरमर असं म्हणतात या प्रश्नाचं उत्तर काय असेल ज्यावेळी आपण हार्टचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हृदयांतर्गत जो रक्त प्रवाह आहे या प्रवाहामुळे हृदय ध्वनी उत्पन्न होतो म्हणजे अशा प्रकारे जे ते स्टेटमेंट दिले असतील त्या स्टेटमेंटमधील करेक्ट आन्सर तुम्हाला जे ते शोधून काढायचं आहे दुसरा प्रश्न आता केमिस्ट्रीवरचा आपण बघूया आधुनिक साणी याबाबतची वैशिष्ट्य कोणती आणि हे वर्ष तर अतिशय महत्वाचं आहे कारण दोन हजार एकोणीस इट इज वॉज इट वॉज द इंटरनॅशनल इयर ऑफ पिरॉडिक टेबल मेंडेलिव्हच्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे वर्ष आवर्त सारणीसाठी साजरं करण्यात आलं होतं युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून त्यामुळे आवर्त सारणी किंवा पिरॉडिक टेबलवरचे हो प्रश्न महत्वाचे आहे काय स्टेटमेंट दिले आहेत मूलद्रव्याचे सारणीतील स्थान इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत असतं आवर्तण्याची सुरुवात अणुच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असलेल्या मूलद्रव्याने होतं मूलद्रव्यांचा गण क्रमांक अणुच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्येत का असतो आणि चौथं स्टेटमेंट आहे एका गणातील सर्व मूलद्रव्यांच्या एक दोन व तीन दोन व चार व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर कमेंट करा तर याचं करेक्ट आन्सर काय आहे तर याचं जर आपण बघितलं तर एक दोन आणि तीन ही स्टेटमेंट करेक्ट आहे पण जर हे स्टेटमेंट आपण बघितलं की एका गणातील सर्व कक्षेतील इलेक्ट्रॉन संरचना ही वेगळी असते असं म्हटलंय तर ही वेगळी नसते ही संरचना सारखी असते त्यामुळे हे स्टेटमेंट जे हे चुकीचं आहे म्हणून फक्त एक दोन तीन हे स्टेटमेंट करेक्ट आहे जीवशास्त्रामधला एक प्रश्न आपण बघूया प्राण्यातील सर्वात मोठा संघ कुठला ऑर्थोपेडा ॲनेलिडा नेम की मोलुस्का जे वर्गीकरण आहे सजीवांचं वर्गीकरण त्यामधला हा एक प्रश्न या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे ऑर्थोपेढा ऑर्थोपेडा जो आहे हा प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला मिळतील काही प्रश्न जे आहेत त्याची तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पीडीएफ लिंक दिलेली आहे या खाली पीडीएफ लिंकमधून तुम्ही बरेचसे प्रश्न जे आहेत ते डाउनलोड करू शकता प्रश्न याचा टेस्ट म्हणून सोडू शकता जेणेकरून तुम्हाला जे आहे तुमची प्रॅक्टिस जी आहे ती चांगल्या प्रकारे करता येईल तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन जर घ्यायचं असेल तर लक्ष एम पी एस सी किंवा लक्ष एम पी एस सी लाईव्ह हा रेफरल कोड विसरू नका या कोडचा उपयोग करा आणि मला जे आहे तुम्ही अनअकॅडमीवरील लक्ष एम पी एस सी या ना नावाने फॉलो करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद